नमस्कार फ्रेंड्स, कसे आहे सगळे? मजेत ना? तर आज मी रेडी झालेली आहे, हळदीला चाललेली आहे आणि हळदीसाठी मी आज रेडी झालेली आहे. तर मग चला आपण बघूया आज कुठे कुठे हळदीला जायचं आहे ते. पहिला तर मी गावामध्ये जाणार आहे, जिथे काकांच्या मुलाचा मुलीची आज हळद आहे. काल पापड्यांचा ब्लॉग नाही टाकला कारण आज आम्हाला एक मेन ठिकाणी बोलवलेलं आहे, गणेश दादांचा आज हळद आहे. तर तिकडेही जायचंय आम्हाला. तर बघूया आपण तिकडे आपल्याला कोण कोण भेटणार आहे आणि कसं काय असणार आहे. नाचली का? नाही अजून बाकी आहे. तर आता निलजगावात आम्ही निघालोय, काकांची मुलीची होती. आता मी चाललेलो आहे गणेश दादांच्या हल्दीला. तर मग चला आता तिकडे निघूया. इकडे सोबत माझे मिस्टर आहेत आणि विहान आणि युवांश दोघंही घरी आहेत. तर बघूया तिकडे आपल्याला कोण कोण भेटतं अजून. पोहोचलो इकडे आणि चला आतमध्ये जाऊया. आता गाडी साईडला पार्क करतात आणि मग जातोय आम्ही आतमध्ये.
जाम नाचली ना बाई हाय अजून जेवायचंय अजून जेवायचंय जेवा जेवायचं नाही नाचायचं या इकडे जेवायला तिला अजून नाचायचंय म्हणून ती जास्त जेवण घेत चला आपण पण जेवून घेऊया दही कसं जेवाल तुम्ही आता खावडा अजून पाहिजे का अजून पाहिजे का
अजून भाकर पाहिजे होती पण नको आता जाऊ दे दादा झालं का विक्रम दादा किती झालं तिचं भात दादा तेच बघितलं मी सांगते काय माझं चार दिवसाचं होतं कोणी बोलल म्हणा तर आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे नाचून पण झालेलं इकडे आपल्याला मामा भेटलेत आणि मामा आम्हाला सोडायला आलेत बाहेर तर आता मी निघते मामा चला बाय बाय गुड नाईट आणि इकडं माझ्या मिस्टरांनी गाडी चालू केली लाईट चालू करा तेव्हा दिसल तुम्ही असं ना दिसल तर आता निघायचं चला मामा निघतो आम्ही आता बाय बाय मी ब्लॉगला पण आता इथेच एंड करते उद्या नक्की बघा तुम्ही मग सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला काय बोला सबस्क्राइब करा शेअर करा आणि चांगला प्रतिसाद द्या माझ्या भाचीला ओके चला मग बाय बाय बाय